नमस्कार फ्रेंड्स, असल खातर चटोरीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तुम्ही माझे चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड। तर मी आज बनवलं आहे मटर पनीर मसाला। छानपैकी असं बटर टाकून, मस्त बटर टाकून मस्त टेस्टी असं बटर पनीर मसाला बनवला आहे, बघू शकता तुम्ही फोटोमध्ये। तर चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। तुमचा वेळ न वाया घालवता झटपट मी इथे रेसिपी सांगणार आहे। तर इथे मी 2 चम्मच बटर घातलं आहे। बटर थोडं गरम झालं की त्यामध्ये कांदे घातले आहे। कांदे छान परतून घ्यायचे आहे। इथे 2 कांदे मी घेतले आहे मीडियम साईजचे। 1.5 टमाटर घेतलं आहे मीडियम साईजचे, दोन्ही बारीक कट करून घ्यायचं आहे। 1 हिरवी मिरची घातली आहे, छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। परतून म्हणजे छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे। झाकण ठेवून 5 ते 10 मिनिट आपण शिजू देऊया। ह्यामध्ये मी भिजवलेले काजू पण घालणार आहे। छान परतून घ्यायचं आहे। आता मी इथे भिजवलेले काजू घातले आहे। 15 ते 20 इथे मी काजू घेतले आहे। तुम्ही काजूच्या ऐवजी शेंगदाण्याचा उपयोग करू शकता जर काजू अवेलेबल नसतील तर। तरी इथे मी 10 मिनिट छान सॉफ्ट होऊ दिला आहे मसाला। आता इकडे तोपर्यंत मी पनीर कट करून घेतो। इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलं आहे। पनीर छान बारीक पीसेसमध्ये कट करून घेणार आहे। इथे मी मार्केटचं पनीर वापरलेलं आहे। आता इकडे मी खडे मसाले घेतले आहे, 2 ते 1 तेजपान घेतले आहे, 2 लवंग आहे, 2 इलायची, 3-4 काली मिरची घेतली आहे आणि थोडा दालचिनीचा तुकडा घेतला आहे। इथे ड्राय मसाले घेतले आहे, धनिया पावडर, काश्मीरी लाल मिर्च, हळद, असे सर्व मीठ आणि थोडासा गरम मसाला घेतला आहे। आता इथे आपले कांदे वगैरे सगळे मसाला हा सॉफ्ट झाला आहे, त्याला आपण काढून घेऊया एका बाउलमध्ये। बघू शकता इथे मी थंड व्हायसाठी बाउलमध्ये काढून घेत आहे। थंड झालं की याला छान मिक्सीमध्ये फाईन पेस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला। आता मी हे बाजूला ठेवत आहे। आता त्याच कढईमध्ये आपल्याला अजून 2 ते 3 चम्मच बटर घालायचं आहे। छान बटर टाकून भाजी बनवत आहे मी। खूप छान टेस्ट लागते, रेस्टॉरंटसारखीच टेस्ट लागते। बटर पनीर मसाला छान तयार होतो। इथे 2 ते 3 चम्मच बटर घेतलं आहे। आधी थोडं 1 चम्मच आपल्याला तेल घालायचं आहे, कारण बटर गरम झालं की जळते म्हणून आपल्याला तेल घालायचं आहे। आता खडे मसाले घालायचे आहे। बटर थोडं गरम झाल्यानंतर खडे मसाले छान परतून घ्यायचे आहे। खडे मसाले छान परतून झाल्यानंतर इथे 1 मीडियम साईजचा बारीक कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो घालायचा आहे। कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता इथे मी पातीचा कांदा पण वापरला आहे, तो घालायचा आहे। आता आपण हे मिक्सीमध्ये छान फाईन पेस्ट तयार करून घेऊया। आता आपला फाईन पेस्ट तयार झाला आहे। कांदा टमाटर आणि काजूचा बघू शकता तुम्ही, याला छानून पण घेऊ शकता गाळणीने, पण मी मिक्सीमध्येच छान पेस्ट तयार करून घेतला एकदम बारीक असं। आता आपलं हे कांदा पण छान गोल्डन ब्राऊन झाला आहे। तर इथे मी 2 चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट घातला आहे, त्यामध्ये थोडा सांबार पण घातला होता। मी आधीच बनवून घे ठेवला होता तो पेस्ट, म्हणून मी इथे वेगळं काही तयार केलेला नाही आहे अद्रक लसूणचा पेस्ट। आता इथे मी सर्व ड्राय मसाले घातले आहे। हळद आहे, काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे, साधा लाल मिर्च पावडर, 2 चम्मच धनिया पावडर आहे, 1 चम्मच जिरा पावडर आहे। सर्व छान मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाले जळायला नको म्हणून ह्यामध्ये आपण थोडं पाणी घालायचं आहे। आता आपण हा फाईन पेस्ट घालून घेऊया। छान मिक्स करून घ्यायचं आहे।
एकदा ह्या अशा प्रकारे ही रेसिपी बनवून पहा, खूप छान टेस्टी लागते, चवीला खूप उत्तम, मसाल्याला छान शिजू द्यायचं आहे। झाकण ठेवून 5 ते 10 मिनिट आपण मसाला ग्रेव्ही छान शिजू द्यायची आहे। बघू शकता आपली ग्रेव्ही आता शिजून तयार आहे। आता ह्यामध्ये थोडे वाटाणे घालायचे आहे। वाटाणे ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता किंवा नाही पण घालू शकत। बटरमध्ये पनीर खूप छान लागते, नुसतं पनीर टाकलं तरी खूप छान बनते भाजी। कलरही खूप छान रेस्टॉरंटसारखा दिसत आहे भाजीचा। आता वाटाणे थोडे शिजल्यानंतर ह्यामध्ये जेवढी ग्रेव्ही आपल्याला आवश्यक आहे तेवढं गरम पाणी घालायचं आहे। 5 ते 10 मिनिट परत शिजू द्यायचं आहे। आता इथे मी पनीरचे क्यूब घातले आहे। पनीर मी तळून नाही घेतलाय, छान गरम पाण्यामध्ये धुवून घेतलं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिट परत आपल्याला झाकण ठेवून शिजवायचं आहे। 5 मिनिट झाल्यानंतर बघू शकता किती छान दिसत आहे भाजी। वरून 1 चम्मच मलाई घालायची आहे, दुधाची क्रीम। क्रीम घातल्याने खूप छान टेक्स्चर येते भाजीला, चवही खूप छान लागते। वरून छान हिरवा असा कोथिंबीर घालायचा आहे आणि 1 चम्मच कस्तुरी मेथी घालायची आहे बारीक क्रश करून। बघू शकता आपली भाजी तयार आहे। थंड झाल्यानंतर हा रस्सा अजून गाढा होईल। वरून परत 1 ते 1.5 चम्मच मी बटर घातला आहे। इथे मी 4 ते 5 चम्मच बटरचा यूज केला आहे भाजीला, तुम्ही बटर कमी जास्त करू शकता। फ्रेंड्स, जर तुम्हाला ही भाजी आवडली असेल, रेसिपी आवडली असेल, तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। पाहू शकता आपले बटर पनीर मसाला किती छान दिसत आहे। तर फ्रेंड्स, आपली ही भाजी तयार आहे।